आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? जालना येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा 14 वर्षाखालील सांगलीतून फुटबॉल स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड पार पडली आहे। महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्हा फुटबॉल संघाची निवड करण्यात आली। जालना येथे दिनांक 21 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ रविवारी जालनासाठी रवाना होणार आहे। सांगली जिल्हा फुटबॉल संघामध्ये सुजल परदेशी, ओम पाटील, नवनीत पणीकर, आदित्य पाटील, शाहिद रामपुरे, वैभव बियानी, ऋतिक शिंदे, अभिषेक वाघमारे, सुलतान नायकवडी, राहुल हुसेन रुकंदी, यश बजंतरी, अर्जुन देशपांडे, आविष्कार घस्ते, वरुणराज कांबळे, मोहम्मद सौदागर, अनस पटाईत, ओम खाडे आणि जयशन कटरिया यांची निवड करण्यात आली। सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा अंडर 14 फुटबॉलचा संघ जळगाव येथे उद्या रवाना होणार आहे। महाराष्ट्र राज्याचा इंटर डिस्ट्रिक्ट आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा जळगाव येथे 21 तारखेपासून पार पडत आहे। त्यात आपला सांगली जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे। नुकताच सांगली जिल्ह्याचा संघाचा कोचिंग कॅम्प व सिलेक्शन ट्रायल्स इथे पार पडले। आज याचा शेवटचा दिवस आहे कॅम्पचा। उद्या या ठिकाणी सिलेक्टेड जी टीम आहे ते उद्या जळगावसाठी रवाना होत आहे। तर अतिशय सुरेख आणि चांगला संघ या ठिकाणी सिलेक्टर्सनी निवडला आहे। पहिला सामना आपला 22 तारखेला जालना डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्याबरोबर होत आहे व या स्पर्धेचा फायनलचा सामना 27 तारखेला जळगाव येथे होणार आहे। तर या संघासाठी सर्व सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि सांगली जिल्ह्याची सर्व फुटबॉलप्रेमी नागरिकांकडून या संघाला शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी चांगले योगदान राहू दे आणि चांगले त्यांनी खेळाचे प्रदर्शन करावे अशी